मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता आहे. इंदूरमधल्या सर्वटे बस स्थानक परिसरात MS हॉटेलची 4 मजली इमारत होती. एक कार इमारतीवर आदळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. हॉटेल मॅनेजर हरीश यांचे 70 वर्षीय वडील गणेश सोनी यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. कोसळलेली इमारत 50 वर्षांहून अधिक जुनी होती असे सांगण्यात येते. ही इमारत पाडण्याची नोटीस देण्यात आली होती का याचाही तपास आता जिल्हा प्रशासन करते. मात्र 10 निष्पाप लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.